आप देख रहे हैं न्यूज 14 भिवंडी और मैं हूं सैयद नकिया। नारपोली पुलिस की बड़ी कार्रवाई, मुंबई नासिक हाईवे पर मानकोली ब्रिज के पास से दो पिस्तौल और एक कारतूस के साथ दो आरोपियों को गिरफ्तार किया है। वहीं दूसरे मामले में पारसनाथ कंपाउंड से चार बांग्लादेशियों को गिरफ्तार किया है जो अवैध तरीके से भारत में घुसकर रह रहे थे। सत्रह तारखेला नारपोली पोलीस स्टेशनला एक इन्फॉर्मेशन मिळालेली होती की मानकोली ब्रिजच्या खाली दोन संशयित इसम वेपन घेऊन येणार आहेत। त्यानुसार आमच्या पोलीस स्टेशनचे डिटेक्शनचे अधिकारी रोहन शेलार आणि त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी जाऊन ते जे संशयित आहेत त्या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अंगझरती घेतली असता त्यांच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तल आणि एक राऊंड मिळून आलेला आहे। त्यानुसार नारपोली पोलीस स्टेशनला आर्म्स ॲक्टनुसार 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर जे दोन आरोपी आहेत त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सध्या त्याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे की त्यांनी ते वेपन कुठून आणलेले आहेत, इथं या ठिकाणी ते कोणाला देणार होते, या अनुषंगानं पुढील तपास पोलीस करत आहे। हे वेपन विदेशी दिसतात, बाहेरचे दिसतात, त्यामुळे एखाद्या कोणाचा घातपात करण्याचा प्रयत्न तर नाही नाही तसं तरी आत्तापर्यंत तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही। परंतु एकंदरीत आत्ता प्राथमिक जो तपास आहे त्याच्यामध्ये असं निष्पन्न होतं की ते एकाला ते विक्री करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। ठीक आहे, बांगलादेशी कितीपर्यंत आहे? सदर जे दोन आरोपी आहेत त्यांना 24 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। कुठे सदर जे दोन आरोपी आहेत हे एक गाझियाबाद या ठिकाणी राहणार आहे आणि दिल्ली येथील आहे। यांचं काय होतं, क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? आतापर्यंत तरी यांचं यापूर्वीच काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे असं निष्पन्न झालेलं नाही, तरी पण आम्ही अधिक माहिती घेत आहोत। थँक्यू। 13 तारखेला एक माहिती मिळालेली होती की पारसनाथ कंपाऊंड दापोडा या ठिकाणी काही बांगलादेशी लोक आहेत ते त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्या ठिकाणी काम करत आहेत। त्यानुसार नारपोली पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय बल्लाळ आणि त्यांची डिटेक्शनचे अधिकारी रोहन शेलार आणि त्यांचे कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी चार जे इसम आहेत यांच्याकडे पूर्ण चौकशी केली असता ते चारही इसम हे बांगलादेश येथील असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांच्यावरती परकीय नागरी कायदा कलम 14 भारतात पारपत्र अधिनियम 1967 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपींना जे बांगलादेशी नागरिक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांची पोलीस कस्टडी ही आपल्याला 20 तारखेपर्यंत मान्य कोर्टाने दिलेली आहे। किती वर्षापासून ते इथं राहत होते आणि त्यांच्याकडे काही पुरावे वगैरे पण इथले पुरावे काही मिळाले? त्याच अनुषंगानं आता जो तपास आहे तो प्राथमिक स्टेजवरती आहे, त्यामध्ये नक्की ते इथे कोणाच्या माध्यमातून आले, त्यानंतर इथं ते कोणत्या ठिकाणी राहत होते, या ठिकाणी किती दिवस काम करत होते, मग इथं आल्यानंतर त्यांनी काही फेक डॉक्युमेंट्स काही बनवलेले आहेत का, या अनुषंगानं आता पुढील आम्ही तपास करत आहोत।